मला आठवतं माझ्या लहानपणी आम्ही बाहेर जेवायला कधीच जायचो नाही, खूप म्हणजे वर्षातून एखादा वाढदिवस असेल. पण आजकाल आपण आधीपेक्षा खूप जास्त बाहेर खातो आणि बाहेर खाताना आणखीन एक वेगळं, म्हणजे मी स्वतः बाहेर जेवत नाही फारशी, कारण काय फिटनेस कॉन्शियस आणि मला नेहमी वाटतं की मी बाहेरचं खाल्लं की माझं वजन वाढतं, म्हणून मी फार कमी बाहेर खाते. पण कधी कधी खावं लागतं कामाती वगैरे. पण घरचं आहार आणि रोटी सब्जी दाल चावल, म्हणजे आजकाल तुम्ही बाहेर गेला तर भाकरी किंवा मिलेट, म्हणजे दिल्लीमध्ये परवा एक खूप मोठं एक्झिबिशन ॲग्रिकल्चर मंत्रालयाने केलं होतं की मिलेट्सचा एक मोठा, मिलेट म्हणजे काय, ज्वार बाजरा जी आपल्या घरात रोज होते, रोज आपण ज्वारीची भाकरी खातो, चपाती खातो, बाजरीची भाकरी, पिठलं, भाज्या, सगळं सात्विक आणि तूप, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या माझ्या दैनंदिन आयुष्यातल्या आहेत. त्यामुळे मी ठरवलं की नवीन वर्षात अर्थातच आपण जे काम करतो त्याच्यात सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या बरोबरीने आपल्या घरातल्या लोकांनी फिटनेस अवेअरनेस, म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे नंतर बरं होण्यापेक्षा आधी काही बेसिक प्रिकॉशन्स घेऊ शकतो का. आणि सगळ्यांना असं वाटतं की मी रोज एक तास व्यायाम करते, नॉट ॲट ऑल. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी व्यायाम करते. मी तुम्हाला उदाहरण देते, समजा सकाळी लवकर निघायचं असेल, वेळ मिळत नसेल, दादाबरोबर कार्यक्रम असेल तर 6-7 वाजता दादाला गाठावं लागतं कार्यक्रमाच्या इथे, काय करणार, दादा वेळच तितकीच सकाळची देतो, कारण का दादा 5 वाजता उठतो, दादा 5 वाजता उठतो, व्यायाम करतो आणि मग कार्यक्रमाला जातो. मला काय 5 वाजता उठता येत नाही, पण मी 6-6:30 उठतेच आणि उठल्यानंतर व्यायाम करते. व समजा दादाचा कार्यक्रम असेल, लवकर उठून धावपळ करावी लागली, मग तुम्ही म्हणणार आजचा क्लास गेला का, नाही क्लास नाही गेला. संध्याकाळी दौरा संपल्यावर शतपावली करा आणि एका ठिकाणी, म्हणजे प्रवास आपण सगळेच करतो, मी ट्रेन स्टेशनवर असले, समजा दिवसभर दौरा केला असेल तर ट्रेन स्टेशनला आपण जातो तेव्हा आपण ट्रेनची वाट बघतो. मी एका जागेवर उभी राहते, मी अपडाऊन चालत राहते. समजा पुण्या मुंबईमध्ये कार्यक्रम लवकर असेल तर मी सकाळी उठून तयार होऊन कामावर जाते, संध्याकाळी जर वेळ असेल तर चव्हाण सेंटरवरनं मी घरी चालायला येते. पुण्यात असेल तर मी निसर्गाच्या ऑफिसमधून किंवा खडकवासल्यातून घरी येताना अनेक वेळा चालत येते. मी सकाळी उठले तर समजा आपल्याला जाय माहिती आहे की 8 वाजता आंघोळ करून घराच्या बाहेर पड, अर्धा तास लवकर उठा, मॅटवर 11 सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार घालायला वेळ किती लागतो. पुण्यासारख्या ठिकाणी मी अनेक वेळा ॲग्रिकल्चर कॉलेजला वॉकला जाते, मी रस्त्यावर खूप कामं चालली आहेत त्याच्यामुळे मला ते पोल्युशन नको वाटतं, मग मी युनिव्हर्सिटीला वॉकला जाते. जे ज्याला करायची इच्छा आहे ना तो काढणं भात नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आणि काय एकच तास रोज काढला पाहिजे आग्रह कशाला, 10 मिनटं 20 मिनटं 25 मिनटं अर्धा तास जितका वेळ मिळेल तितका वेळ, आणि एकाच वेळेची करायची गरज नाही. कधी कधी मी काय करते, 20 मिनटं सकाळी चालते, 20 मिनटं संध्याकाळी चालते, कधी 20 मिनटं चालते, मध्ये 10 मिनटं 10 मिनटं मिळाले. जेव्हा केव्हा तुम्हाला उभं राहता येईल आणि थोडीशी हालचाल करता येईल ती प्लीज करा.